छोटस सा एक किस्सा आहे की आम्ही नुकतंच भेटलो, तो वर्ष दीड वर्ष नुकतं झालं असेल आमच्या, आणि तिला एक अचानक रात्री कॉल आला होता. कॉल असा आला होता की सचिनला गायब केला आहे. अरे बापरे. असं असं आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला मारहाण वगैरे असं काहीतरी कॉल आला होता. तिला डगमगलो नाही, आम्ही त्या स्ट्रगलला एवढी फाईट केली. बरोबर बरोबर. अक्षरशः म्हणजे अशा काही गोष्टी केल्या की गाडीला लाईट नसायची तरी आम्ही रात्री प्रवास करायचो. अगदी सातारा असेल, दौंड असेल, शिरूर असेल, आम्ही दोघंच लाईट नसेल तरी आम्ही एवढ्या रात्रीतून आम्ही प्रवास केलेला आहे. पण कॉम्पिटिशन म्हणा शोध असो, पण आतापर्यंत कधी तिच्या अंगाला धक्का नाही लागू दिला. कसं असायचं की एक पॅशन. बरोबर. एखाद्याला म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावामध्ये फरक असतो. आता ही कसं आहे की तिला म्हणजे प्रेमळ स्वभाव असायचा, ती प्रत्येकाला समजून प्रत्येकाच्या गोष्टींना एक अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती ते. बरोबर बरोबर. आणि माझ्यामध्ये कसं होतं की ऑनली वर्क, ऑनली वर्क, फक्त काम, कामाला तुम्ही फोकस द्या. कारण की तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची तर त्या गोष्टी तुम्ही कामामध्ये जास्त फोकस द्या. नमस्कार मंडळी, मी महेंद्र भांगे उचापती कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला आज एका अशा व्यक्तीची नाही म्हणायचं, आता कपल्सची, नवरा बायकोंची, कपल म्हटल्यानंतर फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नाही, नवरा बायकोंची आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांचं काम असं आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यांचे हातपाय वाकडे करून सरळ आकारामध्ये कसं मोड देता येईल आणि त्यांना कसं नाचवता येईल, म्हणजे समजलंच असेल. ते म्हणजे कोरिओग्राफर सचिन घोरपडे सर आणि कोरिओग्राफर शर्वरी घोरपडे मॅम. मॅम, तुमचं उचापाती कार्यक्रमामध्ये सर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. म्हणा धन्यवाद. हो धन्यवाद म्हणा लागले. धन्यवाद. बोलवलंय म्हणल्यानंतर काहीतरी पाहिजे ना. बाकी काय चालू आहे आता सध्या तुमचं? सध्या तर पाहायला गेलं तर लॉकडाऊन नंतर थोडासा फरक पडला आहे कामावरती, पण तरी सुद्धा पाहायला गेलं तर छोटी मोठी कामं चालूच आहेत काही ना काहीतरी. चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही एकच काम करता, एकत्रच काम करता की अजून वेगवेगळे काम करताय असं? सध्या तरी वेगळं वेगळं, कधी एकत्र असं, म्हणजे जसे काम येतील तसं आम्ही करत असतो. हा म्हणजे कोरिओग्राफी असेल तर तुम्ही एकत्रच कराल. आणि कोरिओग्राफी सोडता? कोरिओग्राफी सोडता माझे काही शूटचे पण कामं असतात. हो तसं मी डायरेक्शन सुद्धा करतो. काय बात आहे. म्हणजे काही आता झी म्युझिक वरती आमचे काही गाणे चालू आहेत. काय बात आहे. म्हणजे सगळीकडेच तुम्हाला दुकान मांडायचं असं झालं. सर शूट करतात आणि मी घरातलं बघते. अच्छा, म्हणजे तुम्ही इकडे डायरेक्शन करता, घरी मॅडम डायरेक्ट. चांगलंय चांगलंय. प्रत्येक जागेवर डायरेक्शन म्हणजे चालू आहे तुमचं. चालू आहे. शूट म्हणजे शॉर्ट फिल्म वगैरे, वेबसिरीज सगळं आता? हो अगदी. अच्छा. मध्यंतर तुम्ही एक गाणं वाच, म्हणजे चांगलं गाणं, फेमस गाणं, गौतमी पाटीलचं सरकार तुम्ही केले मार्केट जाम. हो कोरिओग्राफर आहे ना ते मॅडम पण. सो मग दोन्ही दोघांनी सोबत केले आणि असिस्टंट आपले कॅमेरामॅनच होते कमलेश शर्मा. थँक्स, लव्ह यू. तर सर मला एक विचारायचंय, आता तुमचा प्रवास पाठीमागचा कसा होता इथपर्यंतचा, आणि जाऊ द्या ते नंतर विचारूया आपण. पहिलं तुमची ओळख सांगा कशी झाली. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. आमची तशी पाहायला गेली तर भेट खूप युनिक आहे आणि आमचा प्रवासही खूप युनिक आहे तसं पाहायला गेलं तर. जो प्रवास सांगायला गेलं तर आपला हा इंटरव्ह्यू पण कमी पडेल. काय म्हणत? हो आपण कटिंग मध्ये करून घेऊ. तुम्ही सांगा पण आता म्हणजे कोण अगोदर भेटलं कसं? म्हणजे पहिलं हे विचारा की किती वर्ष झाले आम्ही एकत्र काम करतोय. नाही, किती वर्ष काम एकत्र करण्यापेक्षा तुम्ही किती वर्ष झाले एकत्र आहात? साधारण तसं पाहायला गेलं तर 2001-2002 पासून जर पाहायला गेलं तर 22-1 वर्ष आम्ही एकत्र आहोत सोबत. वा. त्या 22 वर्षामध्ये आम्ही काही घडामोडी पाहिल्या. अच्छा. काही म्हणजे अशा गोष्टी पाहिल्या की त्याला फेस करत 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 आज आम्ही या स्टेजवरती पोहोचलोय की आपण आमचा इंटरव्ह्यू घेतात. माझं भाग्य म्हणायचं. आमचं सुद्धा भाग्यच आहे म्हणा. सर आता म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे भेटला तुम्ही 22 वर्ष झालं तुम्ही एकत्र आहात, पहिली ओळख कशी, भेट कशी पहिली? तसं पहिली ओळख म्हणलं तर
स्वारगेटच्या भागामध्ये गणेश क्रीडा कला मंच या ठिकाणी तिथे एक आमचा ऑलरेडी बॉईजचा ग्रुप होता डान्सिकल आणि तिथे एक माझा मित्र होता पराग म्हणून फक्त गर्ल्स नव्हते आमच्यामध्ये. अच्छा. तर आमचा मुलांचा ग्रुप चांगला छान सुंदर पैकी सुरू होता. तर मित्राने एक कल्पना सुचवली की आपल्याकडे काही दिवसानंतर मुलींचा ग्रुप येणार आहे. तर मुलींचा ग्रुप येणार आहे म्हटल्यानंतर जे बाकीचा तर तुम्ही उत्साह मुलांचा तो कळेलच तुम्हाला. तर त्याच्यात पाहायला गेलं तर माझा असं फार उत्साह नव्हता मुलींच्या ग्रुपमध्ये. मी काय म्हणतो हो खोट सांगायचं नाही अगदी खरं आहे. आणि त्या प्रोग्राम मध्ये काही सेलिब्रिटी पण होते, मी त्यांची नावं नाही घेत, पण काही सेलिब्रिटी पण होते की त्यांनी बेसिक आमच्याकडून सुरुवात केली होती. हो हो काय म्हणजे कसं अट्रॅक्शन झालं किंवा कसं तुम्ही सांगा कसं अट्रॅक्शन झालं. ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा आम्ही त्या हॉलवरती गेलो एक डान्स कॉम्पिटिशन होती आणि असं ठरलं की आता बॉईज गर्ल्स मिळून डान्स कॉम्पिटिशन करायची तर एक डान्स फॉर्म झाला पाहिजे चांगला. तर सचिनला पहिल्यांदा बघितल्या बघितल्या मी म्हटलं अरे काय आज दिसतंय आता ओके ओके नाही का. पण झालं काय सगळे सचिनचा डान्स करत होते तर म्हटलं बघूयात एकदा काय सचिनचा डान्स. आणि आम्ही बसलो समोर तर सचिननी केला सेम नेहमीसारखा मुकाबला सगळे अशा बघतच बसल्या. माझ्या शेजारच्या दोन मुली उठल्या आणि जाऊन डायरेक्ट मिठी मारली सचिनला. अरे बाप रे म्हटलं हा तर खूप फाडू डान्सर आहे. सो कब्जा करणार पडेगा तेव्हा असं म्हणत काहीच नव्हतं. आम्ही फक्त फ्रेंड्स होतो आणि बरेच मग त्याच्यानंतर आम्ही बरेच कॉम्पिटिशन केले बरेच शो केले नाही का. आणि मग हळूहळू मला सचिनची कोरिओग्राफी त्याच्या जेवढ्या काही म्हणजे त्याचा हुनर असं म्हणायला काही हरकत नाही तो मला हळूहळू कळत गेला की यस ही इज अ बेस्ट कोरिओग्राफर. आणि त्यावेळेस असे फक्त त्याच्या आजूबाजूचे जे डान्सर होते ते बोलायचे आता काय सचिन गेले कॉम्पिटिशनला आता पहिलं प्राइज गेलं म्हणजे सचिनचं. तर मला आधी खोटं वाटायचं की अरे हे काहीतरीच बोलतात. पण जेव्हा मी डान्स कॉम्पिटिशन बघायला गेले तेव्हा सोलोला सचिन सगळीकडेच फर्स्ट प्राइज घेऊन यायचा. मेन सचिन जेव्हा जायचा कॉम्पिटिशनला तेव्हा चांगले चांगले सोलो डान्सर त्यांचे अरे गेलं आता पहिलं प्राइज गेलं हेच होतं. कारण की तो बेस्ट स्टंटर होता डान्समध्ये त्याच्या स्टंट असायचे नाही का एक्सप्रेशन डान्स. सो मला सुद्धा डान्स आवडायचा आणि माझे डान्स क्लासेस होते छोटेसे तेव्हा. मग हळूहळू मग आमचं ट्युनिंग मॅच होत गेलं त्याला माझा स्वभाव पटायला लागला मला त्याचा पटायला लागला मग आम्ही एकत्र काम सुरू केलं हळूहळू. मग त्याला कळालं की अरे हा म्हणजे थोडस काहीतरी अटॅचमेंट चालू झालं. यस मग तिथून आम्ही सुरुवात जे केली मग हळूहळू आमचं अटॅचमेंट वाढत गेलं पण तरी आम्ही तेव्हा फ्रेंड्सच होतो. त्याच्यानंतर खूप काही वर्षांनंतर मग हळूहळू की आता आमचं एकमेकांबरोबर राहणं जास्त झाल्यामुळे मग आम्हाला असं वाटायला लागलं की आता अरे यार कुठे पुढे जाऊन आणखीन मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करणार पटवून घेणार आणि तो कुठल्या एका व्यक्तीशी पटवून घेणार. अच्छा म्हणजे काय कॉम्प्रोमाइज केलं का तुम्ही म्हणजे कुठं बसायचं चला आहे अशी आहे की एवढे वर्ष कोणी एकमेकांबरोबर राहत नाही. सो तेव्हा आमचं माझा स्वभाव बेसिकली कसं सगळ्यांना समजून घेणं आणि सगळ्या डान्सर्सला टिकवून ठेवणं त्यांना समजून घेणं हे जास्त होतं माझं. त्यामुळे मग थोडस आम्ही ठरवलं की चला आता ह्याच फील्ड मध्ये थोडस कंटिन्यू करूया. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं सर समजून घेत नाही नाही पहिलं म्हणजे स्वभावात आमचा फरक होता थोडासा. अच्छा म्हणजे मी थोडासा रागीष्ट आणि कामा व्यतिरिक्त माझा फोकस असं दुसरीकडे कुठेच ऍडजस्ट करून केलं तुम्ही का त्यांनी
नाही ऍडजस्ट तिने सर्व केलं, फार फार ऍडजस्ट कॅमेरा म्हणून असं सांगू नका. नाही अगदी खरी गोष्ट सांगतो, अगदी खरी गोष्ट आहे. ह्याच्यात थोडस म्हणजे खोटं बोलल्यासारखं काहीच नाही. म्हणजे माझा रागिष्ट जो स्वभाव आहे पूर्णपणे शांत केला तो तिनेच केला. ओके. माझा स्ट्रिक्टनेस जो होता मुलांच्या बाबतीत, म्हणजे कामाला तुम्ही फोकस द्या, कारण की तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची त्या गोष्टीत तुम्ही कामामध्ये जास्त फोकस द्या. जसं मी तर असंच आम्ही म्हणजे आमचंही म्हणजे घडामोडी कशा झाल्या, बरेच ग्रुप आम्ही तयार केले, बरेच ग्रुप काही म्हणजे असे बनत गेले आणि काही ग्रुप माझ्यामुळे थोडस मागं राहत गेले काही गोष्टी, कारण की मुलांची म्हणजे माझं कधी जमलंच नाही. कारण की त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी कधी समजून नाही घेतल्या. मला फक्त असं वाटायचं की काम पहिलं कामाला महत्व आहे. कारण की मी ज्या परिस्थितीतून जे अनुभवलं तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळी दुनिया ही माझ्याप्रमाणे चालली पाहिजे. पण असं होत नाही, होत नाही. हे नंतर कळालं, पण नंतर कळालं खूप छान आणि सुंदर कळालं ते हिच्यामुळे. मग नंतर खूप असे सुरेख स्टुडंट मिळाले आम्हाला की ज्यांनी आम्हाला खूप साथ दिला. आणि बरेच असे स्टुडंट आहेत जे गेले आज भविष्यात त्यांनी त्यांचं चांगलं मार्केटमध्ये नाव केलंय. काही ठिकाणी कोरिओग्राफी करतात ते, काही ठिकाणी इव्हेंट शोज करतात ते. मग प्रत्येकाने आपापल्या पद्धती एक चांगलं त्यांचं नाव केलंय. खूप छान. आणि या गोष्टीचं खरंच खूप मनापासून समाधान आहे की ते आज त्यांचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व केलंय. मला हे विचारायचं की म्हणजे आता तुम्ही सोबत राहिले म्हणजे आणि तुम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी आपुलकी नाही म्हणताय ना, अट्रॅक्शन जास्त झालं आणि आता विचार केला की म्हणजे एकत्र राहायचंय, मग कोणी म्हणजे कोणी फोडलं की म्हणजे नाही आता प्रपोज कोणी केला? या गोष्टीचा पुढाकार तर मीच घेतला स्वतः. अच्छा. कारण की बरेच वर्ष आम्ही 8-10 वर्ष आम्ही एकत्र होतो, काम करत होतो आणि 8-10 वर्षानंतर पण एक आहे माझं ध्येय एकच होतं, करायचं तर एकच करूयात 10 ठिकाणी करण्यापेक्षा. म्हणजे कसं होतं की 10 ठिकाणी गेल्यानंतर एक व्हॅल्यू राहत नाही आपली. बरोबर बरोबर. तर एकाच ठिकाणी राहिल्यानंतर आपलं कसं एक इमेजही राहते आणि एक स्वभाव काढलेला असतो. नवीन मुलांना शिकून घ्या 10 ठिकाणी जायचं नाही, एका ठिकाणी. ऍक्च्युली काय ना, जनरेशन प्रमाणे आम्हाला बदलत जावं लागलं. कारण की काय ना, आतापर्यंत असे 8-9 ग्रुप आम्ही तयार केले आणि ते म्हणजे सगळे आपल्या आपल्या वेळेला गेले. बरोबर बरोबर. पण एवढ्या सगळ्यांमध्ये आम्हाला एक व्यक्ती जो आहे 15 वर्षापासून आमच्या बरोबर आहे, तो म्हणजे योगेश दळवी. त्याने आम्हाला 15 वर्ष त्यांनी सोडलंच नाही. मग 15 वर्षानंतर हळूहळू आमच्याकडे आले कमलेश शर्मा, त्यालाही आमच्याकडे 8-9 वर्ष झाले. म्हणजे या दोन व्यक्तींनी आम्हाला भरपूर साथ दिला आणि अजूनही देतात. त्यामुळे असं नाहीये की सगळ्यांचे स्वभाव सगळ्यांचे विचार हे वेगळे वेगळे असतात. स्वभाव आणि विचार जुळले की माणूस ऑटोमॅटिकली सोबत राहतो. जसे आमचे जुळले आणि ऑटोमॅटिकली बरोबर, त्यात काही विषय नाही. आणि हा सर, आता कसं एक खोचक प्रश्न म्हणजे असं की आता तुमचं लव्ह मॅरेज झालं, ओके, तुम्ही बरे घरी सांगितलं? तसं माझ्या घरी बऱ्यापैकी माहिती होतं. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी आधी माहिती नव्हतं, नंतर हळूहळू हळूहळू एक्सेप्ट केलं सगळ्यांनी. मला आता या मेन मुद्द्यावर यायचं की म्हणजे आता ग्रुप असतो, ग्रुपमध्ये आता मुलं मुली आहेत, ग्रुप बनवतो म्हणल्यानंतर तुम्हाला आता त्याचा अनुभव आहे, आता कसं ते मग त्यांच्यातलं अट्रॅक्शन तुम्हाला जमतं का? नाही, पूर्वी मी तसं सांगितलं ना की पूर्वी मला ह्या गोष्टी नव्हत्या म्हणजे पटत नव्हत्या. जे मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले की मी हिच्यावरती रागवायचो की मला ते काही चालत नाहीये, मला ती गोष्ट पटत नाहीये मुलगा मुलगी एकत्र आल्यानंतर. कारण की मी एक माझ्या इमेजला जपायचा प्रयत्न करायचो, पण नावाला जपायचा प्रयत्न करायचो. पण एक विषय आता सॉरी ब्रेक करतो तुमचं बोलणं, पण आता तुम्ही खरं तर लव्ह मॅरेज केलं, पण असं नाही वाटत का की म्हणजे आपण त्यांच्यावर जबरदस्ती करतोय? हो, ते नंतर वाटलं. हे पूर्वी होतं सचिनचं, पण कसं माहितीये का काय म्हणणं होतं सचिनचं की जर तुम्ही करताय ना मग शेवटपर्यंत करा. अगदी. म्हणजे तुम्ही घरातल्या टाइमपास म्हणून नका करू. एकमेकांना तुम्ही भेटवणार, एकमेकांना म्हणजे घरातल्यांना पण माहिती पडणार, नंतर तुम्ही फक्त टाइमपास म्हणून करणार तर नंतर तुम्ही ब्रेकअप करणार. बरोबर. म्हणजे कसं आहे की तुम्हाला करायचं तर तुम्ही शेवटपर्यंत नेऊ. अगदी अगदी. आणि बहीण भाऊ होऊ नका क्लासमध्ये. बरोबर. फ्रेंड्स राहिले तर तुम्ही चांगले 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 फ्रेंड्स शेवटपर्यंत. अगदीच. म्हणजे नातं दाखवून तुम्ही जे काही कृत्य करता किंवा रिलेशन दाखवता त्याला अर्थ नाही ना, असा विषय येतो. नाही, अगदीच बरोबर आहे. सो कसं होतं की ते मुलींना जास्त करून
प्रेशराइज होत घरात. बरोबर. की तुम्ही तिथे गेले मग तुम्ही असं केलं नाही का, आणि मग ते आम्हाला पण असं वाटायचं की अरे ते उद्या आमच्यावरती यायला नको. बरोबर. या हिशोबाने आम्ही थोडस स्ट्रिक्ट होतो की तुम्ही असं करू नका. पण आता कसं होतं की मुलं मुली भेटले म्हटल्यावरती नाही का, म्हणजे आम्ही केलं म्हणून तुम्ही करा असं आमचं कधीच नव्हतं. आमचं असं म्हणणं होतं की घरातले शेवटी तुमचा चांगला विचार करतात, मग तुम्ही थोडस तुमच्या घरातल्यांचं पण ऐकलं पाहिजे. पण आता विषय कसं आहे की पालकांनाच आवडतं त्या गोष्टी. हो हो. कधी कधी काही काही नाही, सगळे पालक नाही, पण काही पालकांचं मी जेव्हा अनुभवलं की पालक आमच्याकडे एक आणि मुलांसोबत एक, त्याच्यानंतर मग हा विषय आम्ही बंद केला कायमचा. आम्हाला नाही भेटले असे पालक. देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है, नंबर एक का कबीना. नाही मग तेव्हा बघा सचिन चेंज झाले, आम्हाला काही अनुभव आले. सर आता या लाईफ मध्ये तुम्ही एकत्र आलात, आता म्हणतात ना जिथं फुल आहे तिथं काटे पण असतात. ओके. तर मग असं नाही झालं कधी म्हणजे ब्रेक असं कधी वाटलं नाही की आता आता काही खरं नाही, आता आपण वेगळं होतोय, असं कधी झालं का तुमच्या? शक्यतो तर असं कधी जाणवलं नाही खरं. पण हो, म्हणजे एक छोटस एक किस्सा आहे की आम्ही नुकतंच भेटलो, तो वर्ष दीड वर्ष नुकतं झालं असं आमचं, आणि तिला एक अचानक रात्री कॉल आला होता. कॉल असा आला होता की सचिनला गायब केला आहे. अरे बापरे. असं असं आहे हॉस्पिटलमध्ये त्याला मारहाण वगैरे असं काहीतरी कॉल आला होता तिला. ऍक्सिडेंट झाला, सॉरी, धडकून ऍक्सिडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये. असा मला रात्री घरी कॉल आला. आता त्यावेळेस तर बीएसएनएलचा साधा फोन होता, मोबाईल्स नव्हते, लँडलाईन्स होते. त्यावेळेस एकतर माझ्या घराचा नंबर कसा काय माहिती नाही का, मोठा प्रश्न. मग हे खरंही असू शकतं, त्याच्याकडे डायरी असायची पर्स मध्ये, त्याच्यात मोजके नंबर असायचे, तर मे बी हा खरंच झालं असेल. सो मी एकदम रात्री 12 तो कोण असं कॉल करून बोलणार ना, तो मी जरा घाबरले. मग मला रात्रभर झोप नाही. आता बाबांना सांगितलं, आईला सांगितलं, अरे असं झालंय नाही का. मग बाबा म्हणाले की नाही आता रात्रीचं नको जाऊ, थोडस उजेड होऊ दे, मग तू जा लगेच. माझ्याकडे त्यावेळेस स्कूटी होती. मी लगेच पहाट झाली नाही, 5:30-6 झाले, थोडा उजेड पडला नाही तर लगेच गाडीला केक मारून यायच्या घरी. 6:30 म्हणजे मी छानपैकी झोपलो होतो. झोपला मी जाऊन म्हणते अरे सचिन कुठे, सचिन कुठे, आईला म्हटलं त्याच्या की सचिन कुठे आहे, आणि झोपला येत होता. मी तिथे राहायला लागले की असं झालं असं झालं, मला फोन आला, मी रात्रभर झोपले नाही. ओ माय गॉड, म्हणजे का आपण एकदम जाऊन काय काय झालं काय. सो असंही कधी कधी कसं होतं की आपलं फील्ड कुठलंही फील्ड असू द्या, बरोबर, त्याच्यामध्ये अपोजिट पार्टी ही कधी ना कधी तयार होतेच होतेच होतेच. तसं म्हणजे नवीन नवीन आम्हाला त्या गोष्टीचे अनुभव आले, पण आम्ही त्या डगमगलो नाही, आम्ही त्या स्ट्रगलला एवढी फाईट केली. बरोबर बरोबर. अक्षरशः म्हणजे अशा काही गोष्टी केल्या की गाडीला लाईट नसायची तरी आम्ही रात्री प्रवास करायचो. अगदी सातारा असेल, दौंड असेल, शिरूर असेल, आम्ही दोघंच लाईट नसेल तरी आम्ही एवढ्या रात्रीतून आम्ही प्रवास केलेला आहे. पण कॉम्पिटिशन म्हणा शोध असो, पण आतापर्यंत कधी तिच्या अंगाला धक्का नाही लागू दिला बाहेरून. असा 22 वर्षात केलं. म्हणजे सचिनने 22 वर्षात जपलं ही खूप मला. असं कधी नाही का, म्हणजे आता या फील्ड मध्ये किती चांगले असतात किती असतात हे पण अनुभव आहेत आम्हाला. पण असं मलाही कधी वाटलं नाही आणि त्यांनीही कधी असं जास्त हे होऊ दिलं नाही कोणाबरोबर जास्त अटॅचमेंट वगैरे. नाही का तो स्ट्रिक्ट होता, म्हणजे स्टुडंटच्या बाबतीत पण स्ट्रिक्ट होता, माझ्याही बाबतीत होता. असं नाही कारण की राहावं लागायचं, समोरच्या व्यक्तीची जी मेंटॅलिटी आहे ना त्या पद्धतीने मला ते राहावं लागायचं. आपल्या फील्ड मध्ये कसं आहे की बोर्ड दिलं की पूर्ण खांद्यापर्यंत हात येतो. अगदीच. तर त्या अगोदरच मी तिला हुशार करायचो की तू चाललीस ना चा, पण अशा अशा गोष्टींना फक्त एक सीमित. आणि त्याच्यामध्ये ती माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आणि एज्युकेटेड आहे, त्याच्यामुळे तिलाही तिच्या मर्यादा माहिती होत्या. सचिन नसला मग योगेश पण होता. मग योगेश यायचा माझ्या बरोबर मीटिंग वगैरे काही असतील, तो दुसरीकडे काम करत असेल तर योगेश माझ्या बरोबर काम करायचा. अच्छा. असं म्हणजे आम्ही टेक ओव्हर करत गेलो. म्हणजे योगेशनी इथपर्यंत साथ दिलेला आहे की माझ्यासोबत काय घडामोडी झाल्या ते त्यांनी मनात दाबून ठेवल्या, तिच्यासोबत घडामोडी झाल्या त्यांनी दाबून ठेवलं. त्यांनी म्हणजे असं उलगडच कधी केलं नाही, म्हणजे कशा अशा वाईट गोष्टी नाही, पण त्या पण काय म्हणजे कुठलाही प्रसंग समजा आम्ही गाडीने चाललो योगेशाने ऍक्सिडेंट झाला, आतापर्यंत कधी तसं झालं नाही, पण एक साधारण सांगतो की ऍक्सिडेंट झाला की
मग त्याने असं कधी पटकन फोन केला ताई आमचा ऍक्सिडेंट झाला वगैरे असं कधीच केलं ना त्याने? त्यांनीच मॅनेज केलं, त्याने स्वतः मॅनेज, म्हणजे असं कधी कोणाकडे फुटलं नाही की सर कोणाशी बोलतात असं? क्वचित भेटत ना, क्वचितच भेटत असे मोजले असंही असतं की संसार टिकायचं कारण पण बरोबर काही सोबती असत ते म्हणतात काही असा एक डायलॉग आहे की घर का बेदी लंकड आहे, पण आमचं तसं कधी झालं नाही. आमचा घर का बेदी घर का बेदी. सर आता आपण थोडस वेगळ्या मोडकडे येऊया. ओके आता मी थोडक्यात गेम थोडासा छोटासा आवडीनिवडीबद्दल. ओके किती कोण ओळखतं बघू आता एकमेकांना. कारण मॅडमला काय आवडतं खायला? खाण्यामध्ये ती चिकन खूप बेस्ट आणि फ्रेश. एकच मिनिट आता ते सांगतील ते पण लगेच हो मला तेवढंच आवडते की एकमेकांचं हे नाही करायचं. नाही पण मी इकडे खरं खरं सांगायचं हो खरं खरं आहे. तिला चिकनचे प्रकार मध्ये बऱ्याच गोष्टी आवडतात. फिश आवडतो आणि मला स्पेशली फिश खूप आवडतात. तुम्ही कशाला सांगता तुमचं? मी त्यांना आणि म्हणजे तिच्या काही अशा युनिक गोष्टी आहेत, पण काय होतं ना काही गोष्टींमुळे ते मिळत नाही. पण बऱ्यापैकी तिच्या आवडीनिवडी म्हणजे ड्रेस घालण्याची जशी पद्धत आहे, तिने आतापर्यंत कधी शरीराचा दिखावा केला नाही. अगदी हो, म्हणजे तुम्ही कधी बघा आणि कोणाला विचारा तर तिला मैत्रिणी पण म्हणतात अगं सिव्हलेस घालायचा कधी हे घालचा, पण ती स्वतःला तिला माहिती आहे की तिला कुठपर्यंत तिचं शरीराचं सांभाळ करायचं नाही. बरोबर बरोबर. म्हणून तिची आतापर्यंत ह्या गोष्टी मला तिच्या फार आवडतात. साडी पण घालणार तर ती कधी पाठ दिसली किंवा असं पोट दिसलं कधीच नाही. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणजे जसं सांगितलं की चिकन मध्ये सर्व प्रकार आवडतात आणि खाणं म्हणजे जेवण जेवण ती तर खूपच छान बनवते. तोही स्वभाव मला तिचा आवडतो. पूर्ण जेवण तिचं मसाला बनवते म्हणून स्वभाव आवडतो की म्हणजे फक्त स्वभाव आवडतो म्हणून चांगलं जेवण बनवते? नाही जेवण बनवते तोही आवडतं असं मला म्हणायचं. एका प्रश्नामध्ये सगळ्याचे उत्तर देऊन सगळ्यांचा प्रश्न सर्व आता तुम्ही सांगा यांच्याबद्दल. सचिनला जास्त मूवीज बघायला आवडतं. हो त्याच्यामुळे ब्रेक काय होत ब्रेक कुठला मूवी आवडतो पहिला बघितला एकदम आवडीचा फेवरेट माझा? म्हणजे तसं जर मी जर आयडल म्हणून पाहायला गेलं तर मी अमिताभ बच्चन यांना आयडल मानतो. आणि त्यांचा मी माझ्या ह्याच्यामध्ये फर्स्ट मूवी पाहिलेला तर आता नेमकं आठवत नाहीये. आखरी रस्ता सोबत बघितलं होतं? नाही नाही त्यामुळेच आमचं म्हणजे काही बहुतेक त्यावेळेस मी 8 ते 10 वर्षाचा असेल तर त्यांचा आखरी रस्ता मला चित्रपट खूप आवडला होता. अमिताभ बच्चन यांचा आणि ते स्टंट बाईक रायडिंग वगैरे म्हणजे त्यांचा तो लुक त्यांची ऍक्टिंग त्यांचं स्किल पूर्ण होते. म्हणजे मी पूर्ण आयडलच त्यांना बनवलं होतं त्यावेळेसच. एवढं म्हणजे आहे हो. आणि मी त्यांची मिमिक्री पण करायचो स्कूलमध्ये. त्यांची मिमिक्री पण करायचो मी त्यांचे काही ऍक्टिंग करायचो. लाईक करून दाखवा आता कितना मारा तेरे को पक्का इडियट लगता है. अगर तुम पीएलएच नहीं होता तो वो तुमको मारतो. चला तो बाकी तस को मारता है. म्हणजे असं एक माझं छोटस त्यावेळेस मी करायचो. आणि मिमिक्री आता मिमिक्री जाईल आता मिमिक्री जर करायला गेलं तर करावंच लागणार आता. रस्त मिळतो आमतर तो बरे बाबत बस एवढं छोट त्यांच्याबद्दल आहे माझं. ओके ओके चला आता पुढचं कंटिन्यू करा. अजून काय आवडतं हा सर? ऍक्च्युली काय होतं मूवीज बघितले की माइंड फ्रेश होत म्हणून आम्ही मूवीज बघत असतो. कोणता बघितला तुम्ही पहिला मूवी यांच्यासोबत सरांसोबत? सरांसोबतचा पहिला मूवी कुठला मूवी सारे तुम्ही सांगा ना त्याने सांगतील ना तुम्ही सांगा. लक्षात नाही रे पहिला मूवी बघितलं पण असं प्रेमाचं वगैरे असे आम्ही नाही मूवी पाहिले कधी. आम्ही ऍक्शन मूवी आणि हॉरर मूवी फार आम्हाला इंटरेस्ट त्या गोष्टी. तुमचं कराटे झालंय का? हो मार्शल झालंय ना. हो तायकोंडो मार्शल. अच्छा म्हणूनच तुम्ही कराटे वगैरे बघितले. आमच्या दोघांचे मूवीजचे चॉईस वेगळे वेगळे आहेत पण आवडतात आम्हाला आत्ताचे. आणि खाण्यापिण्यामध्ये जर बघायला गेलं तर सरांना व्हेजच जास्त आवडतं नॉनव्हेज कमी.
फिश आवडतात त्यांना, पण नॉनव्हेज कमीच व्हेज जास्त असं आहे. आणि आमची मुलगी श्रुती, तिला व्हेज नॉनव्हेज दोन्ही आवडतं, दोघांकडे ना. आणि तिचं सांगायला गेलं तर बस सचिन सरच कोरिओग्राफरच आहे दुसरी, स्वतःच स्वतःच डान्स करणार, कोरिओग्राफी करणार. मग सरांची दुसरी आवड म्हणजे तीच. आमच्या जवळपास आवडी सेमच आहेत, 90% सेम आहे. हो, मेन काय, मी सचिन तेंडुलकरच्या शाळेत होते, शारदाश्रम विद्या मंदिर दादर मुंबईमध्ये. नाही, योगायोग नाही आलं, पण आम्ही आयपीएलचं एक प्रोग्राम केला होता 2017 मध्ये. आपला डान्स ट्रूप होता, जवळजवळ 400-450 डान्सर्स होते. त्यावेळेस आम्ही सचिनजींना असं प्रॅक्टिस करताना मीला फोन केला, म्हणजे तुला माहितीये का माझ्यासोबत कोण प्रॅक्टिस करते नेट प्रॅक्टिस, तर म्हणजे कोण, म्हणतात तेंडुलकर. आणि त्या आणि ते म्हणजे आमचं खरंच एक सौभाग्य आहे, मुलगी झाली आणि त्याच्यानंतर जे मला सुरुवात झाली कार्यक्रमाची ती नॉनस्टॉपच, अगदी हो, म्हणजे पहिला ब्रेकच आयपीएल पासून आमचा सुरुवात झाला. आणि त्याच्यामध्ये एक गमतीशीर म्हणजे आयुष्यातले एक गमतीशीर गोष्ट तिथे घडली होती. आम्ही तिथे शिडीला गेलो आणि ट्रेन ऑब्विसली आता ते मुंबईचं ट्रेनचं लवकर कळत नाही, सेंट्रल वेस्टर्न नाही का. सो आम्ही ट्रेन मध्ये चढलो आणि तिथे असं होतं की फिमेल्सचा डबा वेगळा आणि जेंट्सचा डबा वेगळा असतो. सो काय झालं, आम्ही फिमेल्सच्या डब्यात चढलो, हा जेंट्सच्या डब्यात चढला आणि आम्हाला दोघांनाही कळालं की ट्रेन उलट्या दिशेला चालली आहे. अंधेरी टू दादर आम्हाला जायचं होतं, पण आम्ही अंधेरीला बसतो ती होती बँड्राची. अरे आणि मग तिथं म्हणजे जस्ट झालं की आम्हाला दादरला उतरायचंय, तर व्यक्ती म्हटलं ही बँड्राला चालली, ही दादरची नाहीये गाडी. तर सडन मी उडी मारली, चालत्या गाडीतून उडी मारली, मी पडलो. आणि नंतर हा म्हणाला आम्हाला, आम्ही पण उतरलो आणि हा म्हणाला तुला माहितीये का काय झालं, म्हटलं काय झालं, म्हणे मी पडलो, म्हटलं हो, अरे आम्ही पण पडलो. नाही का म्हणजे असं असे लपून ठेवलं, पण लगेच पडले म्हणजे पण मुंबईमध्ये एवढं जे की त्यांना कुणाकडे असं बघण्यात काही नाही एवढं. पण आमच्या या सर्वांच्या म्हणजे आमच्या दोघांच्याही पाठीशी सर्वात मोठा जो हात आहे तर माझे सासरे मारुती साबळे म्हणून, म्हणजे खरंच अप्रिशिएट करतो मी त्यांना. आज त्यांचं 84 आसपास एज आहे त्यांचं, त्यांचा बॅकअप म्हणजे असं आहे की म्हणजे पूर्वी आमच्यावर नाराज होते ते, मस्का तर लावत नाही ना, नाही अगदी अगदी खरी गोष्ट सांगतो. पैसे म्हणा किंवा खाणं पिणं म्हणा किंवा अगदी घरापासून, अच्छा घरापासून त्यांचे पूर्ण सपोर्ट, मॉरल सपोर्ट आहेच आणि ते आजही आहे. आणि जसा बाबांचा ह्याला सपोर्ट आहे, तसा मला माझ्या सासूबाईंचा सपोर्ट आहे. त्यांनी पहिल्यापासून म्हणजे आम्ही जेवढे वर्ष एकत्र आहोत तेव्हापासून म्हणजे अशा त्या कधी स्ट्रिक्टच नाही की कधी शर्वरी तू हे का घातलंस ते का घातलंस, साडीच घाल, पंजाबीच घाल, कधीच नाही. त्यांनी त्यांच्या मुलीसारखं मला ठेवलं आणि त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला. आणि सचिनची स्पेशालिटी होती प्रभुदेवा, त्यामुळे असंही प्रभुदेवा अजून पण बघतो मी पाठीमागतो मी करतो डान्सिंग आयडल माझे प्रभुदेवा आहे. हो ना, पूर्णपणे त्यांना फॉलो करतो. पण आता कसं आहे की थोडं काही नवीन स्टाईल्स किंवा नवीन एक अपडेट आल्यापासून थोडं स्वतःलाही बदलायचा प्रयत्न करतोय. बरोबर, कारण की कसं की माणूस तिथे थांबतो तो म्हणतो कायमस्वरूपी थांबतो. बरोबर, स्वतःला पण थोडस चेंज केलं पाहिजे, त्या पद्धतीने मी स्वतःला चेंज. हो, तुम्ही आता बघितलं की म्हणजे कंटिन्युटी काहीतरी असतं तुमच्या वेगळा, काहीतरी पाहिजे. हा, एक मेन महत्वाचं विचारायचं राहिलं की म्हणजे एक तुम्ही आता गाणं सॉंग केलं मतदान करत, गाण्याचं नाव असं मुझे घर जाने दो, जाने दो मुझे घर, जाने दो मुझे घर. कोणी अडवलं होतं, कोणी अडवलं, कोणी होत, कोणीच अडवलं नाही, म्हणून म्हटलं की जाने दो मुझे घर, बच गए बारा. का असं काय कन्सेप्ट, म्हणजे का कन्सेप्ट असं काही म्हणजे नव्हतं, पण डोक्यात जस्ट आली शब्दरचना. ते गाणं ऐकत होतो, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, तर मग मग म्हटलं की रॅपिंग मध्ये असं काय करतील, मग असं थोडं वाटलं की जाने दो मुझे घर अब तो बच गए बारा, कहा देख रहे हो मैं तो खड़ा हूँ यहाँ. अच्छा, मी तो थोडासा रॅपिंग मधून असं थोडासा प्रयत्न केला मी.
आपण एक ऍडिशन त्याच्यामध्ये करूया आता. तुम्ही जसं वाजले की 12 म्हटले ना, तर वाजले की 12 ची जी चाले त्या चाले एकदम म्हणून दाखवा. जाने दो मुझे घर अब तो बज गए 12. कंटिन्यू 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 जेवढं मला एवढं फार नाही रेफरन्स मीन काय की एक सुचलं की अशा प्रकारला आपण असं थोडं काय रॅपिंग करू शकतो नाही का. म्हणजे मी प्रॉपर तसं रॅपर नाहीये पण जस्ट सुस्त म्हणून आपलं काहीतरी करायचं म्हणून करत असतो. अच्छा फार हो, कारण की कुठेतरी एक स्टॉप राहण्यापेक्षा काहीतरी लोक नावं ठेवतील ते नंतरचा भाग आहे. कारण की नावं ठेवली तरी ते चांगलंच आहे माझ्यासाठी, कारण की मला स्वतःला सुधारायला मिळेल. अगदी अगदी. मला काय वाटलं की म्हणजे पाठीमागील सिद्धार्थ जाधवने कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये एक गाणं म्हणलं ह्याच्यावरतीच, वाजले की 12 वरतीच, की त्याचं गाणं असं होतं की म्हणजे आज गटारीची रात उभी बियर नाही काय फुल बियर पोटात हा विस्कीचा खंबा मला संपे ना, हा बार बंद झालाय तिथं वेटर कोण आरा त्यानं बिल माझ्या हातामध्ये दिलं ना, बिल मी पाहून वेटरला बोललो माझ्याकडे नाही. काहीतरी आहे तसं चला जाऊ द्या. हे आता खंबल हे मला आपल्याकडून माहित पडलं, मला तसं मी सिद्धार्थांचं काय एपिसोड कधी बघितलं नाही. अच्छा हा म्हणजे तसं मला वाटलं की म्हणजे त्याच्यावर तुम्ही केलं असावं असं. नाही 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 ना. अच्छा बाकी कसं वाटतंय तुम्हाला आता माझ्यासोबत गप्पा मारून? खूप छान वाटलं आणि असं मन मोकळं झालं आमच्या दोघांचं पण गप्पा मारून आणि पूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. ताज्या झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं की आमची ही जी मुलाखत आहे, आम्हीच नाही आमच्या सोबत अजून काही उच्च पत्तीचे जेवढे काही मुलाखती घेतल्यात, तर मी त्यात सर्वांच शुभेच्छा देतो. आणि आजचाही आमचा जो एपिसोड होतोय असं सुंदर पद्धतीने आम्हाला खूप छान वाटलं. आणि तुम्ही नक्कीच पहा, आम्ही तर उच्चपती हा एपिसोड पाहतच असतो, तर खूप आवडेल की उच्चपती हा चॅनल फार फार लोकांमध्ये जावा आणि याची भरमसाठ याची जाहिरात व्हावी, टीआरपी मिळावी आणि महेंद्र सारख्या गोड ऍक्टर आणि गोड संवाददाताला तुम्ही छानपैकी आशीर्वाद द्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि मला असं वाटतं की जसं महेंद्रनी आमचा इंटरव्ह्यू घेतला, तर मलाही त्याला एक प्रश्न विचारावा असं वाटतं की तुला असं का वाटलं की आज आमचा इंटरव्ह्यू घ्यावा? अरे बापरे. नाही सर काय माहिती का मॅडम, जसं आता रॅन्डम आयुष्यात म्हणजे कसं सेलिब्रिटी भरपूर आहेत ओके, ज्यांचे की म्हणजे आता आजकाल इंटरव्ह्यू कोणाचे होत आहेत की जे फक्त जास्त वेळ टी व्हीवरच दिसत आहेत, सगळे त्यांच्या चर्चेत आहेत, पण खऱ्या अर्थानं जे सेलिब्रिटी आहेत ज्यांनी की म्हणजे धडपड केली आहे आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं काय केलंय, त्यांचं नाव तर झालंय पण अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. पोहोचलं हा असे लोक तुम्ही आहेत की म्हणजे आता हे म्हणजे पुढं काम तर भरपूर केले तुम्ही, सगळं काम केले, पण जे पाहिजे आपल्याला म्हणतात ना की म्हणजे ते अजून आपल्याला नाव नाही भेटलं, त्या लेवल त्यांच्यापेक्षाही ग्रेट काम केलं पण नाव अजून तुम्हाला भेटलं नाही, तर ते आपले आपले संधी मी नाही म्हणत, हे कल्पना सुचली म्हणून आपण हे करतोय आणि म्हणून तुमच्याकडे मिळालं. द्वारे तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवताय. येस नक्कीच. आणि ऍक्च्युली नाव म्हणायचं जर झालं ना, तर आपलं जे आडनाव असतं ना त्या आडनावातच आपल्याला नाव मिळालेलं असतं. म्हणजे जसे आपले आई वडील, त्यांचे आई वडील त्यांनी जे काही श्रम केले, त्यांनी पण जे काही नाव आमच्या मागे लावलं ना, त्याच्यामुळेही आम्हाला हा जो सपोर्ट मिळाला त्यामुळे आजपर्यंत आम्ही घडत आलो. आणि राहिलं म्हणजे कसं की नाव तर नावासाठी आम्ही कधी काम नाही केलं जास्त, आम्ही करत गेलो. म्हणजे जे आम्हाला समोर आलं ना, आम्ही हो सचिन मला कधीही बोलायचं की नाही म्हणायचंच नाही, तुला जर कोणी म्हणला गर्भात करायचं आहे तर हो येतो. येस येस सगळं येतं आपल्याला, आपण सगळं करायचं, कारण की नाही बोलून थांबण्यापेक्षा हो बोलून चुकलं तरी करत राहा. येस येस येस. हा सर मला एक आता नाव बदल आपला विषय चालूच आहे, तर हे विचारायचं की म्हणजे नाव बदलल्यानं काम मिळतं की काम केल्यानं नाव हे होतं मोठं होतं? तसं जर माझं पर्सनल वैयक्तिक जर सांगायला गेलं तर नाव बदलून त्याला काही अर्थ राहत नाही. तुम्ही कामाची डेडिकेट राहा, पॉझिटिव्ह राहा, तुम्ही जेवढं काम करताल त्या कामाने तुमचं नाव ऑटोमॅटिक होईल. म्हणजे काय की टॅलेंट, टॅलेंट असं येणार की तुम्हाला शिकायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे आजही आम्ही शिकत असतो, आमच्या मुलीकडून आम्हाला शिकायला मिळतं. कधी ती असे युनिक स्टेप करती की आम्ही दोघं एकमेकांकडे बघत राहतो, अरे हिने काय केलं हे, नाही का? म्हणजे ती स्वतःच स्वतः बॉर्न टॅलेंट म्हणतो ना, तिच्यामध्ये आहे.
तो येणारच ना, कारण तुम्ही दोघे येतो म्हणजे नंतर कधी कधी काही असे बोल बोलून जाते ती की त्याच्यात ना ह्याला सॉंग्स पण सुचतात, बोल सुचतात की चला अरे ही असं बोलली ना, मग आपण ह्याच्यावरती काहीतरी करून बोलूया. बरोबर. म्हणजे कसं आजही आम्ही शिकतो, तर आताचे डान्सर्स असे की 2-3 महिने कुठे क्लास केला तर ते पुढे स्वतः डान्स क्लास चालू करतात. बरोबर बरोबर. तर टॅलेंट असेल त्यांच्यात तर तो ते करू शकतात, कॅरी फॉरवर्ड करू शकतात. बरोबर. जर खरंच त्यांना शिकायची गरज असेल तर त्यांनी आधी शिकलं पाहिजे, मग केलं पाहिजे असं माझ्या मते तरी आहे. त्यामुळे टॅलेंट महत्वाचा, तो तुम्ही टॅलेंट तुमच्या मध्ये कसा आणू शकता हे महत्वाचं. टॅलेंट असेल तर ऑब्व्हियसली काम मिळणार, पैसा आणि पोझिशन महत्वाचं. बरोबर. पैसा पोझिशन आले की आपोआप नाव होतं. येस येस येस. म्हणजे फक्त काही नाव बदलायची गरज नाहीये, काम करत राहा, तुमचं जे नाव आहे तेच मोठं होणार आहे. ओके. आपले सगळे आता गप्पा मारून झालेले आहेत. मला एक विचारायचं आहे की कसं आहे की आता जे नावावरनं झालं की टॅलेंट, मी जसं टॅलेंट बोलले आता तसं तुझ्यामध्ये जो टॅलेंट आहे की उचापती, जे तू उचापती सुरू केलाय तुझ्यामध्ये टॅलेंट आहे म्हणूनच तू केलं ना सुरू. म्हणजे तू म्हणजे काय करतोयस की तयारी करतोयस तुझी, नाही का, की तुला कितपत तुला जमतंय, तू सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतोयस, म्हणजे तुझं भरपूर काही. पूर्वी जेव्हा आम्ही महेंद्रला बघितलं होतं आणि आत्ताच्या महेंद्रमध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुझे जे मूवीज येऊन गेले तर आम्हाला सुद्धा असं प्राऊड फील झालं की अरे आज महेंद्र आपला स्टुडंट पण आहे आणि फ्रेंड पण आहे. तर ते आम्हाला खूप आनंद झाला की तू मूवीमध्ये काम केलंस लीडला ते पण. म्हणजे आज तू ही एक सेलिब्रिटी, टॅलेंटेड सेलिब्रिटी आहेस. सो आम्हाला ते फार बरं वाटलं. नाही अजून नाही होणार आहे. नाही आमच्यासाठी आहेच, नाही का, आमच्याकडे अजून एक सेलिब्रिटी आहे तोही तुला माहितीच आहे, कमलेश शर्मा. त्यानेही स्वतःला म्हणजे स्ट्रगल करत थोडं थोडं डेव्हलप करतोय, तो अजूनही चालू आहे त्याचं पण. त्याचे पण 4-5 अल्बम येऊन गेले. असे सोपती असल्यावर कोण सेलिब्रिटी नाही होणार. सो कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, टॅलेंट वरती डिपेंड आहे, कामावरती डिपेंड आहे. मग नाव तर होतच आणि आज आजपर्यंत आम्ही नावासाठी असं काही केलेलं नाहीये. लोकांनी बघितलं की हे सचिन शर्वरी करू शकतात म्हणून त्यांनी आम्हाला काम दिलंय. जर आम्ही करूच नाही शकलो असतो तर कामही आज आमच्याकडे आलं नसतं. आणि तसंच आम्ही बरेच शो चला हवा युद्धाचे केले, काही सेलिब्रिटी अवॉर्ड शोज केले, मीही स्वतः झी अवॉर्ड करून आले, नाही का. म्हणजे आम्हाला ते शिकायचं होतं, म्हणजे तिथे पैसा इम्पॉर्टंट नाही कधी पकडला. कारण की आत्ताचे बरेच असे आहेत डान्सर्स वगैरे की त्यांना पेमेंट्स फार इम्पॉर्टंट असतात. पेमेंट विचारतात सगळं, टॅलेंट आहे का नाही हे आम्हाला नंतर कळतं त्याच्यावरती. बट स्टील की करतात सगळे डान्सर्स चांगले असं नाहीये, कोणाला नाव ठेवायला जागा आहे. पण कसं आहे की सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं आमचं एक मत आहे दोघांचंही, की सगळ्यांनी शिकलं पाहिजे आधी. थोडस तुम्ही जर शिकले, तुम्ही जर परफेक्ट झाले, सो ते मग बाकी तर तुम्हाला बाकी सगळंच मिळणार आहे, पोझिशन मिळणार, पैसे मिळणार आणि नाव मिळणार. सो हेच आहे, बाकी काही नाही. खूप मस्त, खूप छान सल्ला दिला आणि माहिती पण स्वतःबद्दल सांगितली तुम्ही आणि माझं पण गोड कौतुक केलं थोडं 4 शब्दांमध्ये गुंगुले झाल्या. सो थँक्यू सो मच उचापती कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. थँक्यू. नाव कसं वाटलं तुम्हाला उचापती? आम्ही तर खूप केल्यात उचापती. ऑडियन्सला काय सांगाल? तुम्ही करत राहा, म्हणजे महेंद्र तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. हो नक्कीच. उच्चपती हा सिरीज आपण नक्कीच पहा आणि महेंद्रला खूप साथ द्या, त्याला आशीर्वाद द्या आणि उच्चपती या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करून त्याचे फॉलोअर्स, त्याचे व्ह्यूअर्स या सगळ्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आशीर्वादाने वाढवा ही आम्ही अपेक्षा करतो. आशीर्वाद सोबत ते बटन बंद बघा जे सबस्क्राईबचं बटन आहे ना त्याच्यावरती मात्र बोटस ठेवा, बोटस ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओके चलो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.